छपाकट सोड आता हे खेळाची रीत रे, स्पर्धा हे तर तुझी तुझ्याशी हार सो वाजीत रे, जगून घे तू स्वप्न उद्याचे, तरी असू दे भान स्वतःचे, धाव तू भर धाव आहे जिंदगी, जिंदगी नो डाउट, जिंदगी जिंदगी नो डाउट, जिंदगी हसता हसता छाती वरती झेलू घे तूफान, नजरे मध्ये नजर रोखुनी उत्तर दे आभानाला, अंधार दाना भीती कशाची कशाची, मशाल आहे हाती आता यशाची, धाव तू पर धाव आहे जिंदगी, आपल्या बिल्डिंग मधल्याच पोरांनी केलेला आहे. ओ तो सचिन मन्या, हा हा ल बघ आणि हा ल बघ. अहो जीजी अक्षर जुळतंय की? बस अच्छा सुन, प्रॉब्लेम हो गई. ओए वो है ना बग्या को लेके गए. कोण? रानडे. अरे माझ्याकडे पुरावा आहे, हे अक्षर तुझंच आहे. अरे माझं अक्षर कॉपी करून माझी वाट लावलीस, लाज नाही वाटली तुला? अरे सुव्या हळू, बीपी वाढेल तुझ, मी बोलू का? अरे तू बोलायच्या लायकीचा नाहीये, हा पोलिसांमध्ये द्यायला हवं अशा मुलांना. अरे माझा अक्षर कॉपी केलाय आज त्याने, उद्या सही कॉपी करून आपल्याला लुबाडायचे. अरे काय भरोसा आहे अशा मुलांचा? आता मी त्याला फोनच करतो. आता कुणाला फोन करतो? नाम दोषींना फोन करतोय, कळून दे त्यांना, स्वतःच्या मुलाचे प्रताप कळून दे. काही गरज नाहीये बाबा, जाऊ दे ना कशाला उगाच. अरे काय जाऊ दे, आपला मुलगा काय दिवे लावतो हे आई बाबांना कळायला नको. अहो अहो तुम्ही जरा शांत राहा ना. काका तू तू काय करतोय इथे? ते थोडंस बोलायचं होतं. अरे सचिन ये 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 बाळा. अरे अरे जरा समजाव तुझ्या मित्राला, हे असं वागायचं असतं का रे? त्याला काय सांगतेस तू समजवायला? तो त्यांच्या सारखाच त्यांच्यामध्ये सामील असणार आहे तो. मग तू समजाव, फोन करून गावभर तमाशा कशाला करतोस? मला तमाशा करायचाच आहे सचिन, तुझ्या मित्राला मी सोडणार नाही. आता माझा अक्षर कॉपी करून त्याने माझा अपमान केलाय, मोठा अपराध केलाय, त्या सरपोतदारांची लाज घालवली सगळ्यांच्या समोर, आता मी ह्याची लाज घालवणार? अरे काका त्याची काही चूक नाही, त्यांनी माझ्या सांगण्यावरनं केलं होतं. हो मी सांगितलं तसंच केलं त्यांनी. सचिन अरे काय बोलतोयस तू, तुझ्या मित्राला वाचवण्यासाठीच बोलतोयस ना? नाही जीजी, बघ्याची खरंच काही चूक नाहीये. त्या दिवशी माई आप्पांना आरतीचं ताट दिलं नाही म्हणून मला राग आला होता, मग मी सरपोतदारांचं भाषण बदलायला लावलं त्यांना शिक्षा म्हणून. अरे गाढवा, पण त्याची शिक्षा मला मिळाली त्याचं काय? ते काय नाही, आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी चल तू, चल तू घरी. सॉरी छोड दो, हवं तर माझी कचंडी धरा. ए मन्या हा सुद्धा तू काय गुंड आहेस का रे? हे बघ जीजी तू मध्ये पडू नकोस, सांगून ठेवतोय इतकी वर्ष त्या सरपोतदाराबरोबर आपले जे रिलेशन होते ना ते ह्याच्यामुळे खराब झालेले आहेत. काय नाही, ह्याच्या घरी कळवायलाच हवं. आता देसाईच काय करायचं ते करतील. देतो इथेच करूया ना सेटल. देसाईच काय सेटल करायचं ते करतील. सचिनच्या घरी कळलं तर त्याला क्रिकेट खेळायला नाही परमिशन देणार. हॅलो 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 बाबा. अरे तुला त्याला शिक्षा करायची ना, मग आपण करूया.
माई आप्पा काय ते शिक्षा करतील याला. हॅलो हॅलो. अग बंद का केलास तू? अरे देशांना कळून दे ना त्यांचं कार्ट काय येते. हे बघ त्यांना सगळं माहितीये हा कसा आहे ते. आपण काय सांगणार? आणि हे बघ ते देसाई त्याला ओरडतील, माफ करतील, ती माई त्याच्या बहिणी तेच करणार ना. पण तुला त्याला शिक्षा करायची आहे ना. मग चल सरपोतदारांकडे जाऊया आपण. जीजी काय मेलो? पण जीजी सरपोतदारांकडे कशाला? कशाला म्हणजे काय? याने त्यांचं हस केलं, आळसुभ्यावर आला. आता हा सूर्य हा जयद्रथ करायला नको. बरोबर बोलतेस तू जीजी. अहो काका मी तुम्हाला इथे सॉरी म्हणतो ना. मला तुझा सॉरी बिरी काही नकोय. जे काही बोलायचंय ना सरपोतदारांच्या घरी गेल्यानंतर बोल. चल तू. पण माझी एक अट आहे. काय? हे आता इथे हे जे काय घडतंय ना ते बाहेर कुठेही म्हणजे सच्च्याच्या घरी, बक्याच्या घरी कुठेही कळता कामा नये. शेजारी पाजारी कळता कामा नये. हे बघ ते सरपोतदार त्याला द्यायची ती शिक्षा देतील. तुझ्या बरोबर जे काय घडलंय ते व्यवस्थित चालू राहील. मग लोक कशाला काय बोलतील? हा पण उलट हे जर बाहेर कळलं ना तर लोक म्हणतील बिचाऱ्या सचिनला बळीचा बकरा बनवला. कारण हे अक्षर त्याचं नाही हे आपल्याला तर माहिती आहे ना. ठीक आहे मान्य. ऐका ना काका, आम्ही केलं ते मजे मजेत केलं. त्याचं एवढं मोठं इश्यू आम्हाला खरंच माहित नव्हतं. तू केलंयस ना मग शिक्षा तुला व्हायलाच पाहिजे. मजेत मजेत म्हणत होतास पण काय गोळ झाला बघितलंस ना. चला आता. अहो काका नको ना. ऐका ना काका प्लीज. काका प्लीज ऐका ना. चला रे. ए चला चला चला. सचू आला असेल. दिवसभर उलडत होता ना. मी बघते. हा अग अनुताई आलीये. थांब तुला पाणी आणते. हो आण. काय गं हे कसले रंगीबिरंगी कागद आहे? अगं ओरिगामी शिकवायचंय ना उद्या मुलांना शाळेत. त्याचं सगळं सामान आणलं. अरे कामाला लावतात बी तुला. जाऊ दे ग मजा. सचू दिसला का खाली कुठे? नाही का? दिवसभर उंदडतोय ग. कशाला जातोय कुठे जातोय कधी येणार काही पत्ता सांगते हा मुलगा. राहू दे ग. हा टाक टाक. माई येईल ग तो. फोन करू का त्याला? अजून कसा नाही आला? रानडे काकांकडे काही घोळत झाला नसेल ना? रानडी तू भाषणामध्ये आगाऊपणा केला नाही हे समजलं. पण मग हे कारस्थान केलं कुणी? ही तीन माकड गांधीजींची जी मागे उभी आहेत ना. नाही 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 सगळं उलट करणारे माकड आहेत. ही ह्यांचं कारस्थान आहे. म्हणजे मिळून मिसळून हे कृत्य केलेलं आहे. एकाने ठरवलं, दुसऱ्याने अंमलात आणलं आणि तिसऱ्याने पुरेपूर मदत केली. अहो तुम्हाला मी सांगतो ह्या तिघांची अक्षर आहेत ना ही घरी मी तपासली. त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं कारस्थान सचिनचंच आहे. जरा श्वास घे. किती बोलतोयस? हे बघ काळू ही चूक सचिनने केली असं समज. ए सचिन याचा समोर ये. अरे पुढे ये ना. तू माझं भाषण बदलणार ना? चार चौघात आपला कॉमेडी पिक्चर करून काय मिळवलंस? बोलत काय बसला? डॅग ठेव. नाही माझ्या माणसांसमोर यानं माझा अपमान केला तर याच्या माणसांसमोर याला मी उघडा पाडणार. नाही तुझ्या बापाला नाक रगडवायला लावलं तर सरपोतदार नाव नाही सांगणार. हे बघ काळू डोक्यात राग घालून घेऊ नकोस. अरे अरे मुलं लहान आहेत रे ती. आता त्यांची चूक त्यांना समजली आहे ना मग झालं तर. आणि माफी मागतायत ना तुझी? ए माफी माग. चल. हो काका माझी खरंच चूक झाली. मी मनापासून माफी मागतो काका. खरंच सॉरी काका. बघ संपलं की नाही प्रकरण. आता तू मोठ्या मनाने त्याला माफ करून टाक.
आता आमच्या सुब्याबद्दल तुझ्या मनात जर काय गैरसमज निर्माण झाला असेल, राग आला असेल तर तोडून दे. अरे जीजी, रानडेवरती आपला कधीच राग नव्हता. अरे तू माझा गुरु आहे. हवं तर मी माफी मागतो रानडी. अरे असू दे असू दे. मग आता तू सचिनला माफ केलंस ना? चुकीला माफी नाही. अरे त्याने चूक केली, त्याला शिक्षा होणार. कसं कसं सोडून देऊ त्याला? अरे पुन्हा तेच. आता तो माफी मागतोय ना, चुकलो म्हणतोय ना, मग झालं तर कशाला एवढं ताणून धरायचं काय? अगे जीजी, एकदा अद्दल घडली ना तर पुन्हा अशी चूक करणार नाही तो. हे बघ, चुकीची शिक्षा म्हणून फुल ना फुलाची पाकळी त्याच्या हातात ठेवायलाच लागणार मला. हे बघ, तुला जर त्याला शिक्षा द्यायची एवढी जर खुमखुमी असेल ना तर मला सुद्धा तुला शाप द्यावा लागेल. पुढच्या इलेक्शनला तू पडणार. अरे जीजीचा शाप म्हणजे राजकारणाच्या करिअरचा डिएट, सगळा मॅच कुठ होणार? जीजी शाप मागे घे ग. ठीक आहे ठीक आहे, तू याला माफ केलंस ना. एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट कुठेही करता कामा नये. सचिनच्या घरी तर अजिबात करता कामा नये. काय आलं का लक्षात? पण ह्याने इतका हलकटपणा केला, इतका निष्पणा केला की शब्द वापरतो तू. जीजी माफ कर, पोर काय आपला. जीजी मी तुला शब्द देतो, तुझ्या सचिनला कोणी काही बोलणार नाही. झालं, सावकाश. तू मला शब्द दिलास ना, माझ्यासाठी तेवढाच पुरेसा आहे. चला निघा आता. हो हो हो, चल 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 चल. तू जरा नीट सगळं सांभाळून घे, नीट राहा. निघते, चल रे. त्याने इतका अपमान केला आपला तर कळू दे ना त्याच्या माईला. त्याचा क्रिकेटच बंद करेल ती, बरंच होईल. इनफॅक्ट घाबरतो काय त्याच्या खेळाला? अजिबात नाही. झालं ते. अरे जिजीला दिलेला शब्द म्हणजे काय? काळ्या दगडावरची पांढरी रेग ना. म्हणजे योग्य येळ आली ना त्या सचिनच्या घरी बॉम्ब फोडू. जाऊन देऊ की बातमी? आता कशाला टेन्शन घ्यायचं? आता शांत राहायचं. हा लोक शांत करतो. ए मला कोथिंबीरीचा ज्यूस आण. अजून पत्ता नाहीये सचिनचा, तो मोबाईल पण बंद करून ठेवला याने. हजार वेळेला सांगितलं तरी समजत नाही या मुलाला. ते बघ बघ, लावून बघ. मावशी मावशी, पापड बाजू का? हा बाजू का? अग हो. हा ठीक आहे. आणि ते मोठ्या बरणीतलं लोणचं पण काढून ठेव, बाई आवडतं त्याला खूप. बरणी वर असेल ना? हा मी काढते. अग ए बरणी पाडाल का बाई? नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. रानडे काका आणि दादाचं अक्षर? नाही नाही, दादा असं काही करणार नाही. स्नेहालाच विचारते. हॅलो. हा हॅलो स्नेहा, मी मिंकी बोलतेय. अप्पूताईने सांगितलं मला की तू दादाची नोटबुक घेऊन गेली होतीस. काय झालं म्हणजे? अक्षर झालं का मॅच? हॅलो. हा बोल. हा बोल ना. अगं दादाचा फोन सुद्धा लागत नाहीये, तुला माहिती आहे का काही? नाही म्हणजे ते अक्षर सच्चूचं नाहीये. अनुताई प्लीज दार उघड ना. हो हो उघडते. हो ऐक ना, बहुतेक कुणीतरी आलंय. ये. किती उशीर आहे रे सचू. हा दादाला मी ठेवते, नंतर कॉल करते.
मावशी किती चिडले माहितीये का? का फोन आला होता का? कोणाचा? ते सर काय रे किती उशीर? माई माई अगं खरंच सॉरी, मला माहितीये तू चिडलीस पण आय स्वेअर अगं मी खरंच मी करणार नाही. अरे कुठलीही खोटी प्रॉमिस नको आहे मला. आणि मोबाईल जर चालू ठेवायचा नसेल ना तर फेकून दे लकडी पुलावरून खाली. अच्छा म्हणून चिडलीस का तू? हो मग. थँक गॉड. अगं माई सॉरी सॉरी सॉरी, अगं मी आता हात धुऊन आलो, तू तू वाढ मी आलोच थांब. असं काय मुलगा कठीण आहे बाई. सतीश रांगणेकर, आणि हो तुमच्यातल्याच एकाला 5 लाखांची स्कॉलरशिप मिळणार आहे. सो बी फोकस, इज दॅट ओके? येस सर. ऑल द बेस्ट. अरे वा 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 वा, अरे म्हणे ही लॉटरी आहे लॉटरी. हे पके वाचलंस का? अरे सच्चा लॉटरी नाहीये, जॅकपॉट आहे जॅकपॉट. हो सच्चा मी काय म्हणतो काय पण तेरी यहाँ पे मस्त ब्रँडिंग होगी. अरे म्हण्या बाबा ठीक आहे कोई गल नाही, तू मस्त केल मेनू ते ब्रँडिंग करनी आहे. अरे ते करशील रे नंतर, पण हे बघी स्कॉलरशिप आहे ना ती आवश्यक जिंकणार. ओए जिंक्या मन्या. अरे माझं नाव आत्ताच नको घेऊस, नाहीतर काय उगाच लोकांना वाटेल की अजिंक्य सर पोदारनी सेटिंग वगैरे लावले की काय. आणि हो रांगणेकर सरांनी शिकवलेला प्रत्येक जण आजपर्यंत नॅशनलसाठी खेळलाय आणि नंतर टीम इंडियासाठी. पण यावर्षी ही 5 लाखाची स्कॉलरशिप मीच मिळवणार आहे. वा छान स्वप्न आहे, पण माणसांनी स्वप्न तशीच बघावी जी ऍटलीस्ट ते पूर्ण करू शकतात नाही का? आणि राहिला प्रश्न या स्कॉलरशिपचा, तर ती नमस्कार नमस्कार रांगणेकर साहेब, मी माननीय नगरसेवक सरपंचदार तुमचे पुच्छगुच्छ देऊन स्वागत करतो. पुष्प डॅड पुष्पगुच्छ. अरे मी चुकीचं बोललो म्हणून फुलांचा वास काय कमी होणार आहे का? हे तर रांगणेकर साहेब मोठा माणूस हा, मोठा क्रिकेटर, काय खेळायचे वा 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 वा. अरे यांचा खेळ मी बघायचो ना रेडिओवरती. अरे क्रिकेटचे महागुरु, इंडियन टीमचे मेंटल. That mental nights called mentor. हा काय मेंटल म्हणजे काय? वेडा. अरे मग वेडा पिसा झाला पाहिजे ना माणूस. एक्झॅक्टली वेडा पिसा झाला पाहिजे क्रिकेट खेळता खेळता. अरे तरच नाव होतो हा ना रांगणेकर. You're right. अरे तुम्ही उभे का? या ना, आत या ना. या 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 रांगणेकर, या 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 बसा, घर आपलंच आहे. बसा बसा, या बसा. तर रांगणेकर. रांगणेकर, सतीश रांगणेकर. हा ते काय आपला न आणि नचा जरा लॉच आहे, तुम्ही मानावर घेऊ नका. हा तर रांगणे सॉरी सतीश साहेब, तुमचे पाय आमच्या घराला लागले. अहो भाग्य. हा हा हा. ए तुम्ही हे ज्यूस घ्या ना. ए अजिंक ज्यूस देता ना. प्लीज सर. थँक्यू. तर सतीश साहेब तुम्ही इकडे आमच्या वार्डामध्ये एक अकॅडमी खोलाच. हा तुम्हाला सांगतो सतीश साहेब, आमच्या पोरांमध्ये एवढं टॅलेंट आहे, एवढं टॅलेंट आहे की तुम्ही इकडे अकॅडमी खोलाच. अहो शाळेची पोरं शाळेचं दप्तर उचलायच्या आधी क्रिकेटची बॅग उचलतात. अहो एवढं टॅलेंट की फ्युचरची अर्धी टीम इंडिया इथंच सापडेल तुम्हाला. क्रिकेटचं टॅलेंट तर संपूर्ण भारतातच आहे. लवकर आउट झाल्यावर एखादा रस्त्यावरचा भाजीवाला सुद्धा आम्ही हुक मारायच्या ऐवजी कव्हर ड्राईव्ह कसा मारायला पाहिजे हे सहज बोलून जातो. मी काय म्हणतो इथं क्रिकेटची अकॅडमी खोलावी म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो पक्षश्रेष्ठींकडे. त्याची काय गरज नाही, तुमच्या क्लबमधून आम्ही टॅलेंट तर निवडणार आहोतच, पण त्याचबरोबर एक सुपर टॅलेंट म्हणजे सर्वात चांगला विद्यार्थी त्याला शिष्यवृत्ती सुद्धा देणार आहोत. शिक्षकवृत्ती तर पाहिजेच आपल्याला, आणि आपला पोरगाच घेतला शिक्षकवृत्ती. डॅड शिष्यवृत्ती
म्हणजे स्कॉलरशिप. स्कॉलरशिप नको आपल्याला. अरे आपली कॉलर पण व्हाईट आणि टाईट. तर सतीश साहेब, माझा पोरगा जेव्हा जन्मला ना तेव्हा बाबा नाही म्हणाला बॅट बनाला. कम ऑन डॅड, काय अरे तुती करतोय तुझी. तर रांगणेकर साहेब, तुमचा हात त्याच्या पाठीवर पडला ना मग झाला झाला त्याचा झाला समजा. हे पाया पडणं अजिंक्य. हो हो सर. अरे इट्स ओके इट्स ओके. अजिंक्यमध्ये जर टॅलेंट असेल तर तो नक्कीच खेळेल एक दिवस टीम इंडियासाठी. शेवटी आम्ही कोण आहोत? दगडाला आकार पाडणारे एक शिल्पकार. पण त्यासाठी दगडात सुद्धा काही नैसर्गिक स्ट्रक्चर असायलाच लागतं ना. दगड जाती हो. अरे तुम्ही त्याला घडवा, आम्ही तुम्हाला घडवतो. काय कमी जास्त असेल तर सांगायचं आपल्याला. नको, त्याची गरज नाही. माझ्या गरजा कमीच आहेत आणि त्या पूर्ण होतील एवढी ऐपत ईश्वराने पुरवून ठेवलेली आहे. बघितलं काय जंटलमन, एवढा मोठा माणूस पण पाय कसे जमिनीवर. पण कसं आहे सतीश साहेब, माणसाला पैशाची गरज तर लागते ना. अहो पैसा गाठीशी असायला हवा की भाजी थोडीच आहे कुजायला. आता मोठी अकॅडमी खोलायची म्हणजे पैसा तर लागणार, जमीन घ्यावी लागणार, परमिशन काढावं लागणार. तर ते सगळं आपण करतो. हा ते आपण करू, तुम्ही फक्त आमच्या पोराकडे बघा. हा ते बघू. सध्या तरी इकडच्या क्लब मधनं लोकल टॅलेंट मिळवणं एवढीच प्रायोरिटी आहे माझी. बाय. येतो मी. हा या ना. येस सर. डू कम अगेन. टेक केअर. डॅड ऐका ना. डॅड हा, काहीही झालं तरी मला RCC जॉईन करायचं आहे. हा तूच जाणार, तूच जाणार. प्रॉमिस. हा अरे रांगणेकर आपले मित्र आहेत, आपल्याकडे ज्यूस पिऊन गेले ना, मग तूच जाणार. अरे आपलं माहिती आहे.